नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे दोन हजार चोवीसमधील महत्त्वाच्या नियुक्त्या आता हा चालू घडामोडीचा टॉपिक असल्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे सर्व प्रश्न नोट डाऊन करून घ्या चला तर कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूयात प्रश्न पहिला आहे आशिया विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचा आन्सर आहे पर्याय चार विकासशील सध्या हे आशियाई विकास बँकेचे संचालक आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा प्रश्न आहे रेल्वे बोर्डचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर रेल्वे बोर्डचे सध्याचे नवीन सचिव कोण आहेत पर्याय दोन अरुणा नायर हे सध्याचे रेल्वे बोर्डचे सचिव आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा आहे आपला भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक चार हरिलाल समरिया हे भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त बनले आहेत त्यासोबतच हे भारताचे बारावे मुख्य माहिती आयुक्त सुद्धा आहेत पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौथा रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचा आन्सर आहे पर्याय तीन जया वर्मा सिन्हा हे सध्याचे रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आहेत आता रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली आहे तर सोळा एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव हे आहेत अध्यक्ष आणि रेल्वे मंत्री यामध्ये फरक आहे इथे जमलिंग होऊ नका पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पाचवा सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आन्सर आहे पर्याय दोन नितीन अग्रवाल हे सध्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आहे आता सीमा सुरक्षा दल यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बोर्ड सेक्युरिटी फोर्स शॉर्टमध्ये बी एस एफ याची स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये आणि मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली आहे इथे चुकून नवीन झालं आहे तर आन्सर आहे नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे सीमा सुरक्षा दलाचे यापुढचा प्रश्न क्रमांक आपला आहे सव्वा भाबा अणुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आन्सर आहे पर्याय एक विवेक भसीन हे सध्या अणुसंशोधन केंद्राचे चौदावे महासंचालक म्हणून कामकाज पाहत आहेत आता भाभा अनुसंशोधन केंद्र स्थापना झालेली आहे तीन जानेवारी एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये मुख्यालय आहे मुंबई येथे आता भाभास म्हणजेच बार्क हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे त्यालाच भाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर असे म्हणतात आणि कुठे आहे हे तर मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सातवा केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची निवड केली आहे याचा आन्सर आहे पर्याय चार प्रवीण कुमार श्रीवास्तव आता केंद्रीय दक्षता आयुक्त त्यालाच आपण शॉर्टमध्ये सी व्ही सी असं म्हणतो याची स्थापना झालेली आहे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट आणि मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आपला आठवा प्रश्न भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिला महिला अध्यक्ष मोस्ट आय एम पी प्रश्न कोण आहेत तर रवनीत कौर आहेत त्यालाच आपण सी सी आय असं म्हणतो भारतीय स्पर्धा आयोगाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे स्थापना झालेली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक नव्वा राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष या पदावर सध्या कोण आहेत आन्सर आहे रेखा शर्मा ह्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या खालचा प्रश्न प्रश्न दहावा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवीन संचालक सध्या कोण आहेत मोस्ट आय एम पी प्रश्न तर संचालक कोण आहेत सी बी आयचे पर्यायचार प्रवीण सूद आता सी बी आयची स्थापना कधी झाली आहे एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सी बी आय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा त्याचा फुल फॉर्म आहे बऱ्याचशा वेळा यावरती परीक्षेला प्रश्न विचारला आहे की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची स्थापना कधी झाली आहे किंवा त्याचे मुख्यालय कोठे आहे त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या यानंतरचा प्रश्न क्रमांक बारावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्यू गव्ह गव्हर्नर म्हणून सध्या कोण आहे तर डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत रिझर्व्ह बँकचे पर्यायच्या स्वामीनाथन जानकी राम आता रिझर्व्ह बँकची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आय एम पी प्रश्न मुख्यालय आहे मुंबई सध्या गव्हर्नर कोण आहे शशिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहे तर डेप्युटी गव्हर्नर म्हणजे कोण स्वामीनाथन जानकीराम इथे जमलिंग होऊ नका दोन्ही वेगवेगळ्या वेग पद आहेत यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर नीती आयोगाचे सध्याचा सीईओ कोण आहे बी व्ही आर सुब्रमण्यम पर्याय चार याचं करेक्ट आन्सर आहे नीती आयोगाची स्थापना झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आणि हा दोन हजार पंधरा जो काळ आहे तो त्यावेळेस पंतप्रधान कोण होते तर नरेंद्र मोदी होते तर त्यांनी याची नीती आयोगाचा पूर्वीचं नाव का आहे याचं मला आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे ते नाव चेंज करून दोन हजार पंधरामध्ये नीती आयोग असं नाव ठेवण्यात आलेलं आहे याआधी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं याचं मला आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे नीती आयोगाचं मुख्यालय कुठे आहे तर निवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी म्हणजे सध्याचे पंतप्रधान कोण असतील तर ते नीती आयोगाचे नेहमी अध्यक्ष असतात हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न क्रमांक आहे जो आपला तो आहे चौदावा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून सध्या कोणाची निवड करण्यात आली आहे याचा आन्सर आहे पर्याय दोन रघुराम अय्यर हे सध्या ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ आहेत आता भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन हे त्याचा फुल फॉर्म आहे स्थापना आहे एकोणीसशे सत्तावीस मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष सध्या कोण आहेत पी टी ओशा आहेत प्रश्न क्रमांक आहे आपला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून सध्या या पदावरती कोण आहेत आन्सर आहे पर्याय चार समीर वी कामत हे संरक्षण संशोधनाचे सध्याचे अध्यक्ष आहेत तर याचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्याचं मुख्यालय नवी दिल्ली किंवा मुंबई या दोघींपैकीच असतं तर परीक्षेला जरी तुम्हाला प्रश्न आला ना आन्सर जर कन्फर्म माहीत नसेल तर नवी दिल्ली हा ऑप्शन असेल तुम्ही तिथे क्लिक केला तरी सुद्धा चालेल कदाचित तो तुमचा तुक्का जो आहे तो करेक्ट लागू शकतो पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सोळावा सशस्त्र सीमा बल याचे महासंचालक सध्या कोण आहेत आन्सर आहे दलजीत सिंग चौधरी पर्याय तीन याचं करेक्ट आन्सर आहे आता सशस्त्र सीमा बल याचं जे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याची स्थापना झालेली आहे वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे सतरावा दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत आय एम पी प्रश्न आन्सर आहे पर्याय क्रमांक चार मनोज सोनी हे सध्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपण पाहिलेले आहेत कोण आहेत तर मनोज सोनी आहेत याची स्थापना पाहूया एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी मित्र तुमचे स्पर्धा परीक्षा देत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचा फायदा त्यांना परीक्षेसाठी होईल पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा अठरावा प्रश्न काय आहे तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या कोणाची निवड करण्यात आली आहे आन्सर आहे राजीव कुमार म्हणजेच पर्याय क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर आहे आता भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यालाच आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतो स्थापना आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर अजय अजय भादू हे उपनिवडणूक निवडणूक निवर्न, आयुक्त आहेत तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक एकोणीसावा सध्या भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत आन्सर आहे डी वाय चंद्रचूड हे सध्याचे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे आपला शेवटचा विसावा प्रश्न सध्याचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण कामकाज पाहत आहेत किंवा कोण आहेत सध्या सोळावे वित्त आयोग आयो। तर आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत तर या प्रकारे आपण सध्या महत्वाच्या ज्या नियुक्त्या झाल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आशा करते की तुम्ही हे सर्व प्रश्न लिहून ठेवले असतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलद्वारे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील